प्राणी संग्रहालयाची सफर। गट्टू जिंकीनी सगळे पाळीव प्राणी पाहिले होते, जसं की कुत्रा, मांजर, मामाची गावातली गाय, बैल आणि बकरी देखील। पण जंगली जनावर फक्त टीव्ही आणि पुस्तकातच पाहिली होती। त्यांना जंगली जनावर पाहण्याची खूप उत्सुकता होती। पण बिचारे गट्टू जिंकी जंगलात जाऊन जंगली जनावर तर नाही पाहू शकत होते, आणि बाबांकडे दोघांना झू मध्ये घेऊन जाण्यासाठी वेळही नव्हता। त्यांना ऑफिसच्या कामात न उसंत कुठे मिळत होती। बिचारे गट्टू जिंकी बाबांना झू ला घेऊन जा हे सांगून सांगून थकले होते। पण एके दिवशी कमालच झाली, प्राणी संग्रहालय पाहायची संधी त्यांना समोरून चालून आली। वर्गात मिश्रा सर एकदा शिकवता शिकवता अचानकपणे थांबले आणि म्हणाले, अरे मी तुम्हाला सांगायलाच विसरलो, उद्या मी आपल्या वर्गातली छोटीशी ट्रिप झू मध्ये घेऊन जाणार आहे। तिथे मी तुम्हाला सर्व जंगली जनावर आणि पक्ष्यांची भेट घालून देईन आणि त्यांची माहिती देखील पुरवेन। उद्या त्याप्रमाणे तयार होऊन यायचा। हे ऐकताच सर्व मुलं एकदम आनंदून गेली। पण तुम्हाला माहितीये का सर्वात जास्त खुश कोण होत? अगदी बरोबर, आपले गट्टू चिंकी। गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, हसत खेळत बाबांना भेटले। बाबा नेहमीप्रमाणे लॅपटॉप वर बिझी होते। बाबा तुमचं एक टेन्शन संपून गेलंय। अरे बाबा कसलं टेन्शन, आम्हाला झू ला घेऊन जायचं। मग काय, दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी झू ला जाण्यासाठी शाळेमध्ये एकदम तयार होऊन पोहोचले। हसत खिदळत बस मध्ये बसले आणि बस प्राणी संग्रहालयाकडे निघाली। अर्ध्या तासानंतर बस शहराच्या बाहेर बसलेल्या एका मोठ्या प्राणी संग्रहालयाच्या बाहेर जाऊन उभी राहिली। सर्व मुलं शिस्तीत लाईनीमध्ये खाली उतरली आणि प्राणी संग्रहालयाच्या समोर जाऊन उभी राहिली। बाहेर एक तिकीट काउंटर होतं, सोबतच एक मोठा बोर्ड होता ज्यावर काही सूचना लिहिल्या होत्या। मुलांना बोर्डाला चांगला वाचून घ्या आणि समजून घ्या की झू मध्ये आपल्याला कसा बिहेव करायचा आहे। गट्टू चिंकीने लक्षपूर्वक तो बोर्ड वाचला। चला आता आतमध्ये जाऊया। पण सर तिकीट्स? डोंट वरी गट्टू, झूची तिकीट ऑनलाइन पण काढली जाऊ शकतात। मी कालच आपल्या सगळ्यांची तिकीट काढली होती। मुलं आत पोहोचली तर त्यांना जणू असं वाटत होत ते कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत आलेत। झू शहराचा हिस्सा असूनही तिकडे आतमध्ये वाहनांचा कोलाहल नव्हता आणि माणसांचा आरडाओरडाही नव्हता, केवळ प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज तेवढे मात्र येत होते। नंतर मुलं एका मोठ्या पिंजऱ्यासमोर आली, तर आतमध्ये एक मोठ्या उंच मानेचा जिराफ होता। जिराफ मान वर करून झाडाची पानं खात होता। याची मान तर बघा। हो ना, याची मान इतकी लांब आहे, हा पाणी कसं काय पीत असेल? जिराफ एक जंगली जनावर आहे आणि सोबतच शाकाहारी जनावर आहे। जंगलामध्ये झाड उंच असतात, जिराफाची मान झाडाच्या पानांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सहजपणे भोजन करू शकेल, म्हणून त्याची उंच अशी मान असते। पाणी पिताना त्याला खूप त्रास सहन करावा लागतो, पण त्याच्यावरही त्यांनी सोल्युशन शोधलेलं आहे। जिराफ त्याचे समोरचे पाय असे गुडघ्यामध्ये वाकवतो आणि मग मान त्याची झुकवून असे पाणी पितो। अशा प्रकारे मिश्र सरांनी मुलांना एक एक जनावर दाखवली आणि सोबतच त्यांची माहितीही पुरवली। मुलांनी हरिण, झिब्रा, लंगूर सारखी भरपूर जनावर पाहिली। मग त्यांनी बरेचसे पक्षीही पाहिले, ज्यामध्ये चिमण्या, पोपट, हंस आणि बाकीचेही विविध प्रकारचे पक्षी सामील होते। चिंकीने मुलांना एक पिंजरा दाखवला ज्यामध्ये एक खूपच सुंदर मोर त्याचे मोर पंख उघडून मस्तपैकी नाचत होता। मिश्रा सरांनी पाण्यात विहार करणारे मासे, मगरी वगैरे हे देखील दाखवलं। साप बघून तर मुलं फारच घाबरली, ब्लॅक किंग कोबरा तर सर्वात भयंकर दिसत होता। मग तिकडे झू मध्येच बसून सर्वांनी खाणं खायचा कार्यक्रम केला। खाता खाता मिश्रा सरांनी मुलांच्या शंकेचं निरसन देखील केलं। सर काय या जनावरांची पूर्ण देखभाल इकडे केली जाते? हो, त्यांचं खाणं पिणं, डॉक्टर, औषध सगळं काही झू मध्येच होत। त्यासाठी बरेचसे ऑफिसर आणि कामगार इकडे दिवस रात्र काम करतात। खरंच या छान छान प्राण्यांना पिंजऱ्यात कैद करून का ठेवलं जातं? यांना मोकळं का नाही सोडलं जात? गुड क्वेश्चन चिंकी। पण असं नाहीये की जंगलातले सर्व जनावर इकडे कैद आहेत, फक्त प्रत्येक जाती प्रजातीचा एक एक जीव इकडे ठेवला गेला। त्याची बरीचशी कारण आहेत। एक तर हे की लोक यांना पाहतील। विचार कर, जर झू नसता तर जनावर बघण्यासाठी प्रत्येक जण जंगलात जाऊ शकला असता का? दुसरं कारण आहे जनावरांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचा पूर्ण अभ्यास केला जातो इकडे। हा अभ्यास जनावरांसाठी पण फारच फायदेशीर आहे।
आणि आपल्या मनुष्यांसाठी पण, कारण की आपल्याला एकत्र या धरणीवर राहायचंय, मग एकमेकांना समजून तर घ्यावं लागेल. अशा प्रकारे मिश्रा सरांनी मुलांना अजूनही बरीच माहिती दिली. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मिश्रा सर म्हणाले, मुलांनो आता घाबरायचं नाहीये, कारण की आता आपण वाघाच्या समोर जाणार आहोत. हे ऐकताच तर बरीचशी मुलं घाबरून गेली, पण सर्वात जास्त घाबरली होती ती चिंकी. चिंकी तर टायगरला बघायला सुद्धा येणार नव्हती. पण मग गट्टू आणि मिश्रा सरांनी तिला खूप समजावलं. बेटा टायगर पिंजऱ्यामध्ये आहे, तो आपल्याला काही नाही करणार, आणि जर टायगरच नाही पाहिला तर मग झू मध्ये याचा फायदा काय? हो चिंकी, तो वाघ आहे तर तू वाघीण आहेस. वाघाला दाखवून दे की वाघीण पण कोणापेक्षा कमी नाहीये. मग चिंकीने मान्य केलं आणि सर्वांनी टायगरही पाहिला. टायगर फार शांत पण फारच बलवान होता. त्याला पाहण्याचा अनुभवच फार वेगळा आणि अप्रतिम होता. सर्वांनी टायगर सोबत थोडा वेळ घालवला. मग काही जण हत्ती आणि उंटावर बसून प्राणी संग्रहालयाची सफर करू लागले, आणि संध्याकाळ झाल्यावर पुन्हा आपल्या बस मध्ये बसून प्राणी संग्रहालयाला टाटा बाय बाय करून आपापल्या घराच्या दिशेने निघाले. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.